हेलो स्टूडेंट्स, वी आर सीइंग द डिफरेंट कंपोनेंट्स ऑफ द कंपोजिट वीडियो सिग्नल. देन इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू सी द इक्विलाइजिंग पल्सेस कलर बर्स्ट सिग्नल. देन द नेक्स्ट पार्ट इज CCIRB स्टैंडर्ड्स फॉर कलर सिग्नल ट्रांसमिशन एंड रिसेप्शन. लेट अस फर्स्ट सी द इक्विलाइजिंग पल्सेस. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की हाफ लाईन डिस्क्रिपन्सी प्रॉब्लेम ऑकर होतो आहे इन अ व्हर्टिकल सिंक पल्स. दॅन टू अवॉइड दॅट ड्रॉबॅक, म्हणजे त्याचे त्या ड्रॉबॅकचं टेक केअर द ड्रॉबॅक ऑफ हाफ लाईफ डिस्क्रिपन्सी, 5 नॅरो पल्सेस आर ॲडेड. म्हणजे अगदी नॅरो छोट्या छोट्या पल्सेस आपण ॲड करतो आहे, 5, म्हणजे आयदर टू द आयदर साईड ऑफ द व्हर्टिकल सिंक पल्स. म्हणजे व्हर्टिकल सिंक पल्स जे असणार त्याच्या दोन्ही आयदर साईड, म्हणजे दोन्ही साईडला सुरुवातीला पण आणि ते कम्प्लीट झाल्यानंतर पण आपण काय करणार आहे, 5 नॅरो पल्सेस ॲड करणार आहे. त्याला काय म्हणतो आहे आपण, प्री इक्विलायझिंग किंवा पोस्ट इक्विलायझिंग पल्सेस असं म्हणतो आहे. द इफेक्ट ऑफ दीज पल्सेस इज टू शिफ्ट द हाफ लाईन डिस्क्रिपन्सी अवे बोथ फ्रॉम द बिगिनिंग अँड द एंड ऑफ द व्हर्टिकल सिंक पल्स. लक्ष देते, म्हणजे आपण सुरुवातीला आणि शेवटला जो काय हाफ लाईन डिस्क्रिपन्सी प्रॉब्लेम आपल्याला येत होता ऑफ द व्हर्टिकल सिंक पल्स, ते आपण इफेक्ट आपणाला ओवरकम करण्यासाठी काय करतो, आपण 5 नॅरो पल्सेस आर ॲडेड ऑन द आयदर साईड ऑफ द व्हर्टिकल सिंक पल्स अँड दोज आर कॉल्ड ॲज व्हॉट, और प्री इक्विलाइजिंग पल्सेस एंड पोस्ट इक्विलाइजिंग. म्हणजे आधी सुरुवातीला व्हर्टिकल सिंक पल्सचा जर पल्सेस ॲड केलेले असेल त्याला आपण म्हणतो आहे प्री, आणि व्हर्टिकल सिंक पल्स नंतर ज्या नॅरो पल्सेस आपण ॲड करतो त्याला म्हणतो आहे पोस्ट इक्विलाइजिंग पल्सेस. पोस्ट इक्विलाइजिंग पल्सेस आर नेसेसरी फॉर फास्ट डिस्चार्ज ऑफ द कपॅसिटर टू एन्श्युअर ट्रिगरिंग ऑफ अ व्हर्टिकल ऑसिलेटर ॲट अ प्रॉपर टाईम. म्हणजे पोस्ट इक्विलाइजेशन पल्सेस का नेसेसरी आहेत बघा, जे काही तुमचं कपॅसिटर आहे त्याचा फास्ट डिस्चार्ज होण्यासाठी आणि आपल्या व्हर्टिकल ऑसिलेटरला प्रॉपर टायमिंगमध्ये ट्रिगर करण्यासाठी पोस्ट इक्विलाइजिंग पल्सेस नेसेसरी आहेत. लक्षात द्या, इक्विलाइजिंग पल्सेस म्हणजे हाफ लाईन डिस्क्रिपन्सी प्रॉब्लेम जो आहे तो ओव्हरकम करायचा झाला, जर त्याचा इफेक्ट आपण रिड्यूस करायचा झाला तर काय केलेलं आहे इथं, की सुरुवातीला म्हणजे बिगिनिंग ऑफ द व्हर्टिकल सिंक पल्स आणि ॲट द एंड ऑफ द व्हर्टिकल सिंक पल्स त्यावेळेला काय केलं आहेत, 5 नॅरो पल्सेस ॲड केलेले आहेत, आणि त्याला काय म्हणतो आपण, प्री इक्विलाइजिंग आणि पोस्ट इक्विलाइजिंग पल्सेस असं म्हणतो आहे. आणि पोस्ट इक्विलाइजिंग पल्सेस नेसेसरी आहेत कारण आपलं व्हर्टिकल ऑसिलेटरला ॲट अ प्रॉपर टायमिंग जर ट्रिगर करायचं झालं तर त्या नेसेसरी आहेत. ही डायग्राम आहे बघा, ही तुमची काय आपण काल बघितलं होतं, व्हर्टिकल सिंक पल्स आहे, त्याचे आपण काय केले, सरेशन्स म्हणजे त्याचे स्लॉट्स केले, 5 स्लॉट्समध्ये ते डिवाईड केलं. देन त्याच्या सुरुवातीला जे काय आपण इथं ॲड केलेत नॅरो पल्सेस त्याला काय म्हणतो आपण, प्री इक्विलाइजिंग पल्सेस. आणि हे जे नंतर ॲड केलेत नॅरो पल्सेस 5 त्याला काय म्हणतो आपण, पोस्ट इक्विलाइजिंग पल्सेस. लक्ष येते कसं आहे, प्री इक्विलाइजिंग आणि पोस्ट इक्विलाइजिंग पल्सेस नॅरो पल्सेस ड्रॉ करायचे आहेत फक्त. ही डायग्राम लक्षात ठेवा, ही ड्रॉ करायला लागणार. जर क्वेश्चन विचारला एक्सप्लेन इक्विलाइजिंग पल्सेस, एक्सप्लेनेशन फक्त एवढं लिहिलं तरी सफिशियंट आहे कारण बिकॉज हाफ लाईन डिस्क्रिपन्सी प्रॉब्लेम ओवरकम करण्यासाठी आपण 5 नॅरो पल्सेस ॲट द आयदर साईड ऑफ द व्हर्टिकल सिंक पल्स आर ॲडेड अँड दोज आर कॉल्ड ॲज द प्री अँड पोस्ट इक्विलाइजिंग पल्सेस. And post equalizing pulses are necessary for fast discharge of the capacitor to ensure the triggering of the vertical oscillator at a proper time. The next kaya baga, color burst signal. The transmitter signal does not contain any subcarrier frequency, but it is necessary to generate it in the receiver with a correct frequency. Mhanje apan jo kai signal transmit kara lagloy na, त्या सिग्नलमध्ये आपल्याकडं काही सब कॅरियर फ्रिक्वेन्सीज काही नसतात, पण हे नेसेसरी आहे की आपल्या रिसिव्हरला आपल्याला करेक्ट फ्रिक्वेन्सी आणि फेज रिलेशनशिप आपल्याला डिटेक्ट करायला लागते ऑफ अ कलर साईड बँड्स. मग टू एन्श्युअर दिस, अ शॉर्ट सॅम्पल ऑफ अ सब कॅरियर दॅट इज 8 to 11 सायकल्स कॉल्ड कलर बस्ट इज सेंट टू द रिसिव्हर अलॉंग विथ द सिंक सिग्नल. म्हणजे जे काय आपलं प्रॉपर फ्रिक्वेन्सी आणि फेज रिलेशनशिप डिटेक्ट करण्यासाठी कलर साईड बँडमधली जो काय आपल्याला सिग्नल ट्रान्समिट करायला लागणार आहे,
त्याला आपण काय म्हणतोय, कलर बस्ट सिग्नल असं म्हणतोय. आणि तो काही जास्त मोठा नसणार आहे, तो फक्त 8 to 11 सायकल्स त्याच्या असणार आहेत. अँड इज सेंट टू द रिसिव्हर अलॉंग विथ द सिंग, म्हणजे सिंग सिग्नल बरोबर हा आपण पाठवतो. आणि त्याची सब कॅरियर फ्रिक्वेन्सी किती आहे, 4.43 मेगा हर्ट्स. म्हणजे जे काय आपण कलर इन्फॉर्मेशन पाठवणार आहे त्याचं करेक्ट फ्रिक्वेन्सी आणि फेज रिलेशनशिप आपल्याला प्रॉपरली डिटेक्ट होण्यासाठी ॲट द रिसिव्हर आपण एक सिग्नल ट्रान्समिट करणार आहे. आणि त्याचे 8 to 11 सायकल्स आपण ट्रान्समिट करणार आहे ऑफ 4.43 मेगा हर्ट्स. त्यालाच आपण काय म्हणतो आहे, कलर बस्ट सिग्नल असं म्हणतो आहे. द कलर बस्ट इज गेटेड आउट ॲट द रिसिव्हर अँड इज यूज्ड इन कंजक्शन विथ अ फेज कंपॅरेटर सर्किट टू लॉक द लोकल सब कॅरियर ऑसिलेटर फ्रिक्वेन्सी अँड फेज विथ दॅट ॲट द ट्रान्समिटर. Then next, as the burst signal must contain a constant phase relationship with the scanning signal to ensure a proper frequency interleaving, the horizontal and vertical sync pulses are derived from the subcarrier through the frequency divider circuit. आता ह्या डायग्रामवरून मी तुम्हाला एक्सप्लेन करते. आता तुमचा हॉरिझेंटल ब्लँकिंग पिरियड जो असणार आहे तो तुम्ही लक्षात घ्या. सुरुवातीचं काय होतं, तुमचा फ्रंट पोर्च होता हा, त्याच्यानंतर हॉरिझेंटल सिंक पल्स होती, आणि त्याच्यानंतर काय होता हा बॅक पोर्च होता. आता हॉरिझेंटल सिंक पल्सपासून बॅक पोर्चला हे काय ॲब्रप्ट ट्रान्झिशन आहे ना, काहीतरी डी सी व्हॅल्यूपासून काहीतरी सर्टन झिरो व्हॅल्यूला म्हणा सपोज, किंवा काहीतरी सर्टन व्हॅल्यूला ॲब्रप्टली तो काय झाला आहे, डिक्रीज झाला आहे. मग असं ॲब्रप्ट जे चेंजेस असतात ते असं कॉन्स्टंट असं राहील का, तो नाही. त्यामुळं काय होतं आहे, सर्टन ऑसिलेशन्स काय होतात तिथं क्रिएट होतात, आणि ते ऑसिलेशन्स किती असणार आहेत, 8 to 11 सायकल्स ऑफ दी 4.43 मेगा हर्ट्स. आणि त्यालाच आपण काय म्हणतो आहे, ॲज अ कलर बस्ट सिग्नल. लक्षात येते हा हॉरिझेंटल ब्लँकिंग पिरियड तुम्ही लक्षात घ्या. त्यातला पहिला हा फ्रंट पोर्च झाला, ही सिंक पल्स झाली, तिथून ॲब्रप्टली काहीतरी सर्टन व्हॅल्यूला डी सी व्हॅल्यूला जर फॉल व्हायचं झालं तर ते फॉल झाल्यानंतर लगेच असं कॉन्स्टंट राहत नाही, आणि त्याच्यामुळं काय होतं आहे, ॲब्रप्ट चेंजेसमुळं काही सर्टन नंबर ऑफ ऑसिलेशन्स क्रिएट होतात, आणि त्या ऑसिलेशन्सलाच आपण काय म्हणतो ॲज अ कलर बस्ट सिग्नल. देन नेक्स्ट पॉईंट इज दी सी सी आय आर बी स्टँडर्ड फॉर कलर सिग्नल ट्रान्समिशन अँड रिसेप्शन. आता फर्स्ट आपण रिसेप्शनसाठीचे बघूया. रिसेप्शनसाठी बघा, पहिला कॅमेरा इनपुट काय असणार आहे आपलं, आर जी बी व्हिडिओ सिग्नल्स असणार आहेत, म्हणजे रेड ग्रीन आणि ब्ल्यू सिग्नल्स असणार आहेत. ल्युमिनन्स सिग्नल वाय, वाय इज इक्वल्स टू वॉट, 0.30R प्लस 0.59G प्लस 0.11B. आपल्याला ह्या व्हॅल्यूज आपण ह्याच्यात पण बघितलं आहे बघा, ॲडिटिव कलर मिक्सिंगमध्ये 30%, 59% आणि 11% आर प्लस जी प्लस बी. देन कलर सिग्नल, कलर डिफरन्स सिग्नल चूजन फॉर ट्रान्समिशन, बी मायनस वाय आणि आर मायनस वाय हे दोन कलर डिफरन्स सिग्नल आपण चूज केलेले आहेत. टाईप ऑफ कलर सिग्नल मॉड्युलेशन, सप्रेस्ड कॅरियर ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन ऑफ टू कॅरियर्स इन अ क्वाड्रेचर हॅविंग सेम न्यूमरिकल व्हॅल्यू. कलर डिफरन्स सिग्नल यू कसा असतो आहे, 0.493 ब्रॅकेटमध्ये बी मायनस वाय, आणि व्ही जो सिग्नल आहे तो कसा आहे, 0.877 आर मायनस वाय. कंपोजिट कलर सिग्नल कसा आहे बघा, वाय प्लस यू साईन ओमेगा एम टी प्लस व्ही कॉस ओमेगा एम टी. हे तुम्हाला असं लक्षातच ठेवायला लागणार. ॲम्प्लिट्यूड ऑफ मॉड्युलेटेड क्रोमा सिग्नल यू टू प्लस व्ही टू, हे तुमच्या असं लक्षात ठेवायला लागणार. हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, याच्यावर क्वेश्चन असतो एक्झाममध्ये. ते नेक्स्ट कलर सब कॅरियर फ्रिक्वेन्सी आत्ताच बघितलो आपण, 4.43 मेगा हर्ट्स. ड्युरेशन ऑफ द बस्ट 10+1. क्रोमा एनकोडिंग फेज अँड ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन. बँडविड्थ ऑफ द कलर सिग्नल यू अँड व्ही, FSC 1.3 मेगा हर्ट्स टू FSC 0.6 मेगा हर्ट्स. देन आता ट्रान्समिशनच्या साईडचे स्टँडर्ड्स काय काय आहेत बघा. नंबर ऑफ लाईन्स किती आपण ट्रान्समिट करणार आहे, 625 नंबर ऑफ लाईन्स असतात माहिती आहे आपल्याला. फील्ड फ्रिक्वेन्सी म्हणजे नंबर ऑफ फ्रेम्स पर सेकंड किती, 50 फ्रेम्स पाठवतो आहे. इंटरलेस रेशो दॅट इज नंबर ऑफ फील्ड पर पिक्चर दॅट इज 2/1. पिक्चर फ्रिक्वेन्सी दॅट इज पिक्चर पर सेकंड
तुम्ही तिथं काय झाली फील्ड फ्रिक्वेन्सी झाली, म्हणजे 50 फील्ड्स दाखवतो, पण पिक्चर्स किती असणार आहेत? 25च असणार आहेत ना, फक्त आपण ते इवन आणि ऑडमध्ये डिवाईड करतो आहे म्हणताना आपल्या फील्ड्स किती होतात, 50 होतात. देन लाईन फ्रिक्वेन्सी अँड टॉलरन्स इन अ लाईन सेकंड्स वेन ऑपरेटेड नॉन सिंक्रोनसली 15625. लाईन फ्रिक्वेन्सी किती असते आपली? 15625. एवढं जरी दिलं तरी सफिशियंट आहे, पुढचं नाही लक्षात आलं तर. लाईन फ्रिक्वेन्सी 15625 हर्ट्स. आस्पेक्ट रेशो 4:3 माहिती आहे. स्कॅनिंग सिक्वेन्सेस लाईनचं कसं असणार आहे? लेफ्ट टू राईट असणार आहे. आणि फील्डचं कसं असणार आहे? टॉप टू बॉटम असणार आहे. सिस्टीम कॅपेबल ऑफ ऑपरेटिंग इनडिपेंडंटली ऑफ पॉवर सप्लाय फ्रिक्वेन्सी. येस. अप्रॉक्सिमेट गॅमा ऑफ पिक्चर सिग्नल 0.5. नॉमिनल व्हिडिओ बँडविड्थ, व्हिडिओ बँडविड्थ किती असते आपल्याला माहिती आहे, 5 मेगाहर्ट्स. लक्षात येते? तुम्हाला सिंपल सिंपल जी काय माहिती आहे ते तरी तुम्ही ॲटलीस्ट लिहू शकताय. नंबर ऑफ लाईन्स 625 आहेत, फील्ड फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्स आहे, पिक्चरची फ्रिक्वेन्सी किती आहे, 25 हर्ट्स आहे, लाईन फ्रिक्वेन्सी 15625 हर्ट्स आहे, आस्पेक्ट रेशो 4:3 आहे हे माहिती आहे, तुम्हाला व्हिडिओ बँडविड्थ 5 मेगाहर्ट्स आहे हे माहिती आहे, स्कॅनिंग सिक्वेन्सेस माहिती आहेत, फ्रॉम लेफ्ट टू राईट असणार आहे ते लाईनसाठी असणार आहे, आणि फील्डसाठी काय असणार आहे, फ्रॉम टॉप टू बॉटम. जी काय माहिती आहे ते तुम्ही राईट डाऊन करू शकताय. देन नॉमिनल रेडिओ फ्रिक्वेन्सी बँडविड्थ किती आहे, चॅनल बँडविड्थ 7 मेगाहर्ट्स. साऊंड कॅरियर रिलेटिव्ह टू व्हिजन कॅरियर इन मेगाहर्ट्स, दॅट इज +5.5. साऊंड कॅरियर रिलेटिव्ह टू नियरेस्ट एज ऑफ चॅनल -0.25. आणि नियरेस्ट एज ऑफ चॅनल रिलेटिव्ह टू पिक्चर कॅरियर -1.25 मेगाहर्ट्स. फुल्ली रेडिएटेड साईड बँड, म्हणजे आपण काय करतो, फुल्ली कुठला पाठवतो आहे साईड बँड, अप्पर साईड बँड पाठवतो आहे, आणि लोअर साईड बँडमधला सम पार्टच पाठवतो आहे ना, म्हणजे फुल्ली रेडिएटेड साईड बँड कुठला झाला, अप्पर साईड बँड झाला. देन नॉमिनल विड्थ ऑफ मेन साईड बँड, दॅट इज 5 मेगाहर्ट्स. विड्थ ऑफ एंड स्लोप ऑफ फुल साईड बँड इन मेगाहर्ट्स, दॅट इज 0.5 मेगाहर्ट्स. नॉमिनल विड्थ ऑफ द वेस्टिजियल साईड बँड 0.75, म्हणजे इकडचा जो आपण लोअर साईड बँड पाठवत होतो तो 0.75 मेगाहर्ट्स. वेस्टिजियल साईड बँड लोअर साईड बँड असतो आहे ना, वेस्टिजियल साईड बँड म्हणजे. अँड पिक व्हाईट लेवल ॲज अ परसेंटेज ऑफ अ पिक कॅरियर 10 to 12.5. अँड म्हणजे आपली व्हाईट लेवल कुठे असते, आपली 10 to 12.5 असते ना. टाईप ऑफ साऊंड मॉड्युलेशन, FM मॉड्युलेशन असं यूज करते आपण, ±50 kHz. प्री एम्फसिस 50 मायक्रोसेकंड. रिझोल्यूशन 400 मॅक्सिमम. आज आपण हे पॉईंट्स बघितले, दॅट इज कलर बस सिग्नल, इक्विलायझिंग पल्सेस आणि CCIRB स्टँडर्ड. CCIRB स्टँडर्ड्स हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, प्रत्येक वेळेला ह्याच्यावर क्वेश्चन विचारलेलाच आहे एक्झाममध्ये. हे सगळंच करायला पाहिजे असं नाही आहे, पण ह्यातले ॲटलीस्ट जे इम्पॉर्टंट आहे, जे तुम्हाला माहिती आहेत, ते तर व्यवस्थित करून ठेवा. देन टुडे वी विल स्टॉप हियर. थँक्यू.